अन्नदाता शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ आणि याच अन्नदात्याच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत यशोगाथा. चला सुरुवात करूया. शेतातला कुटा चाराचा कचरा बिनकामाचा म्हणून टाकून दिला जातो. काही वेळा तो चाऱ्यासाठी वापरला जातो. पण अकोल्यातल्या बेलखेडच्या अल्पभूधारक विलास कुईटेंनी मात्र या कुटाराच्या कचऱ्याच्या बेडवरच मशरूमचा मळा फुलवला आहे. यापासून ते दररोज किमान 1 ते 2 हजार रुपयांची कमाई करतात. पाहुयात त्यांची ही छोटीशी यशोगाथा. तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेडच्या विलास कोयटेंचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय. अवघी 5 एकर जिरायती शेती आणि तेच उत्पन्नाचं साधन. पण हे जेमतेम असल्यानं त्यांनी शेतीला जोडधंदा करायचं ठरवलं. कापूस सोयाबीन सारख्या पारंपरिक पिकाबरोबरच त्यांनी मशरूमचं उत्पादन घ्यायचं ठरवलं. या कामात त्यांना जळगाव जामोद इथल्या कृषी पर्यटन केंद्रानं मोलाची मदत केली. कुटा पहिले टाकीमध्ये भिजवावं लागते वातव्यभर, नंतर सकाळी हे शिजवावं लागते आणि ते शांत झाल्यानंतर ते पन्नीत भरतो आणि त्या पन्नीमध्ये आम्ही स्पॉन टाकतो. ज्याला बी म्हणतो त्याचं नाव स्पॉन आहे. आणि ते बांगली पद्धतीनं आम्ही 5 वेळा असं 5 थर टाकतो आणि 5 थर झाल्यानंतर ते 15व्या दिवशी त्याला बुरशी चढते आणि बुरशी चढल्यानंतर ब्लेडच्या पत्त्यानं आम्ही ते फाडून टाकतो आणि फाडल्यानंतर त्याला 21व्या दिवशी कोंब येतात आणि ते कोंब म्हणजेच मशरूम आहे आणि ते 25व्या दिवशी काढणीस योग्य पद्धतीनं होते. कुईटे यांनी अवघे 20 हजार रुपये खर्च करून अमरावती इथून स्पॉन आणलं. त्यानंतर कुटाराचे 84 बेड बनवले. त्यावर त्यांनी मशरूमचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. या कामात त्यांना पत्नी छाया यांनी मोलाची मदत केली. शेतामधले कुटार असते ना आपलं, सोयाबीनचं हरभऱ्याचं कोणतंही कुटार चालते शेतामधलं, ते घरी आणल्यानंतर त्याचे एका स्वच्छ टाकीमध्ये पाणी घ्यायचं, नंतर त्यात भिजत टाकायचं रात्रभर. रात्रभर भिजत टाकल्यानंतर सकाळी पाण्यात उकळू टाकायचं. उकळल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर ते पिशवीमध्ये भरायचं. स्पॉन म्हणून स्पॉन असतात ना जे स्पॉन, ते बांगडी पद्धतीनं टाकायचे. एक थर कुटाराचा, नंतर बांगडी पद्धतीनं स्पॉन टाकायचे, नंतर असे 5 थर करायचे, नंतर बांधून घ्यायचं, त्यानंतर ठेवून द्यायचे बंद खोलीमध्ये. विलास यांनी मशरूमचं उत्पादन घेतल्यानंतर त्याची विक्री कुठं करायची हा प्रश्न उभा राहिला. मग त्यांनी अमरावती शहरात तसंच अकोल्यातल्या ग्रामीण भागात सरकारी कार्यालयात जाऊन विक्री केली. त्याला हिवळखेळ अकोट इथं इथं कोणची ओळख वगैरे किंवा व्यापारी नाही आहे. मी याची मार्केटिंग स्वतः उपलब्ध केलेली आहे. जसं शिक्षक कॉलनी झाली, कॉलेज झालं, गोपाळा खेळकर झालं, शिवाजी झालं, असे कॉलेज, जिल्हा परिषदा, हॉस्पिटल, दवाखाने आणि उच्च दर्जाचे उच्चवर्णीय लोक जसे उद्योजक झाले. कारण सर सर्वसामान्य याला घेऊ शकत नाही, कारण हे 1000 रुपये किलो मशरूम आहे. त्याच्यामुळे हे मला स्वतःच मार्केट तयार करावे लागले. मशरूम तयार करण्यासाठी अंधाऱ्या खोलीसोबतच त्या खोलीतली आर्द्रता राखावी लागते. त्यासाठी तापमान नियंत्रण करणं तसंच पाणी मारणं यासारख्या गोष्टी तपासाव्या लागतात. हे काम कुईटे पतीपत्नी करतात. याला भांडवल म्हणजे भांडवल नसल्यासारखीच आहे. म्हणजे जिओ हा जो मशरूमचा उद्योग आहे याला फक्त 100 रुपये किलोने स्पॉन येतात आणि 1 किलोमध्ये 20 बेड होतात. त्याच्यामुळे याला भांडवल लागत नाही, फक्त याला मेहनत घ्यावी लागते. जसं कुटार शिजवणे, भिजवणे, त्यानंतर ते बेड लावणे, त्याला पाणी मारणे. जसं ऊन तापलं तर टेम्परेचर मेंटेनन्स करावं लागते आणि बेडला पाणी मारल्यानंतर टेम्परेचर मेंटेनन्स न झाल्यास हवेत त्याची स्प्रेइंग करावं लागते आणि 20 ते 25 सेल्सिअस डिग्रीमध्ये मशरूम चांगलं येते. कुईटे पतीपत्नींचं काम पाहून अनेक मंडळी मशरूम शेतीबाबत सकारात्मक विचार करत आहेत. शेतीला जोडधंदा असलाच पाहिजे असं संजय हिरवळेंचं मत आहे. जोडधंदा केला तर इतर समस्या उद्भवणारच नाहीत असं त्यांचं मत आहे. मी या कुटुंबियांच्या सोबत राहून मला म्हणजे मी यांच्या सान्निध्यात राहून ही शेती स्वतः करण्याचा मी प्रयत्न करेल आणि या लोकांना पाहून असं वाटते की खरोखरच आपण शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं किंवा पीक नाही झालं बा नैराश्य स्वीकारणं ह्या गोष्टी करण्यापेक्षा जर आपण आपल्याच घरच्या कुटारावर जर आपण या पद्धतीची जर ट्रेनिंग घेऊन जर आपण शेती केली तर मला तरी वाटते की कोण्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज आणि कोणाच्याही पुढे हात पसरण्याची गरज आपल्याला पडणार आहे. म्हणून विदर्भातल्या अशाश्वत शेतीला जोडधंद्याची साथ पाहिजे. छायाताई कुईटेने 5 एकर शेतीसोबत मशरूम व्यवसाय सुरू केल्यापासून महिन्याला किमान 30 ते 40 हजारापर्यंत कमाई होते.
त्यामुळे शेतीला सुरू केलेला हा जोडधंदा आपल्या प्रमाणात इतरांनीही सुरू करावा असं त्यांना वाटतंय. जोडधंदा शेतीतला बिघडलेला अर्थकारण सुधारण्यास मदत करेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. महिलांना मी सांगते की हा उद्योग एकदम चांगला आहे, कारण की या उद्योगापासून समजा महिलांना घरगुती म्हणजे घर बसल्या उत्पन्न मिळू शकते, आपल्या पुरुषांना सुद्धा मदत होते आपल्यापासून महिलांपासून. अतिशय कमी गुंतवणूक येणाऱ्या मशरूम सारखं हे उत्पादन जागोजागी गावोगावी घेण्यासारखं आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तर असे जोडधंदे वाढवणं गरजेचे आहे, तरच शेतीतला होणारा तोटा भरून काढता येईल. कुंदन जाधव, News18 लोकमत, अकोला.